नमस्कार मंडळी, गूळ शेंगदाण्याची चिक्की आपण नेहमीच बाहेरची खातो, कधीतरी घरी बनवण्याचा प्रयत्नही केला असेल, परंतु पाक बिघडल्याचा अनुभव देखील कदाचित आला असेल। तर पाक न बिघडू देता गूळ शेंगदाण्याचे हे लाडू किंवा चिक्की कशी बनवायची आज आपण पाहूया। किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथे आपण 900 ग्रॅम गूळ या प्रकारे थोडासा फोडून घेतला आहे पाके, जेणेकरून लवकर त्याचा पाक होईल। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे अजिबात। तर या प्रकारे त्याला सारखं या प्रकारे ढवळत राहावं लागेल आपल्याला। यानंतर इकडे आपण पा शेंगदाणे भाजून आणि त्याची साल वगैरे जी आहे ती या प्रकारे थोडीशी काढून घेतलेत आणि 1 किलो शेंगदाण्याला आपल्याला 900 ग्रॅम गूळ वापरायचा आहे। तर आता पाक पात तयार झाला आहे आणि लगेच हे शेंगदाणे जे आहे तर अगदी साल वगैरे काढलेली यामध्ये या प्रकारे ओतून द्या। आता हे मिश्रण आपल्याला गॅस लगेच कमी करायचं आहे आणि हे चांगले एकदा मिक्स करून घ्यायचे की जेणेकरून प्रत्येक शेंगदाणा पाकामध्ये या प्रकारे असा बुडला पाहिजे। आणि मग ट्रेला थोडंसं तूप लावलेलं जर असेल तर त्यामध्ये हे मिश्रण एकदा ओतून द्या। जर तुम्हाला याची चिक्की बनवायची असेल तर मग ट्रेमध्येच हे मिश्रण आपल्याला चांगलं पसरून घ्यावं लागेल आणि नंतर कट करावं लागेल पाहिजे त्या आकारात। परंतु इथे आपल्याला त्याचे अगदी छोटे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे प्लास्टिक पेपरवरती थोडंसं खाली तूप लावून किंवा तेल लावून या प्रकारे हे मिश्रण या प्रकारे टाकून द्या आणि हात लावता येईल इतपत थोडंसं थंड व्हायला लागलं की या प्रकारे आपल्याला त्याचे हातावरती या गृहउद्योगामध्ये ज्या प्रकारे बनवले जातात तर तसे लाडू बनवावे लागतील। आता हे चिकट असल्यामुळं याला साचा वगैरे तर आपल्याला तसं नाही करता येणार, तर हे लाडू साच्यामध्ये बनवणं थोडंसं कठीण आहे, परंतु हातावरतीच आपल्याला हे या प्रकारे हे वळून घ्यावे लागतील। नाही तर मग तुम्ही चिक्की मात्र हातावर बनवण्याची गरज नाही, तिथे आपल्याला फक्त पाहिजे त्या पद्धतीने कट करायचे आहे। आणि हे शेंगदाण्याचे लाडू आपले तयार झाले, थंड झाल्यानंतर ते एकमेकाला बिलकुल चिकटणार। किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर राजगिऱ्याला आपण 1 तास 1.5 तासापूर्वी अगदी थोडासा पाण्याचा शिपका मारून चांगलं मिक्स करून ठेवलेला होता आणि कढई अगदी चांगली एकदम तापली फुल गॅसवरती की नंतरच आपल्याला 1-1 वाटी राजगिरा टाकून या प्रकारे त्याची लाही फोडून घ्यायची आहे। अगदी राजगिऱ्याचा एकही दाणा शिल्लक राहणार नाही कढई जर चांगली तापलेली असेल तर। आणि मग ही लाही एक थोडीशी चाळून आपल्याला घ्यायची की जेणेकरून कचकच वगैरे असेल तर ते त्यामध्ये राहणार नाही। आता पाक हा कच्चा पाक आहे आणि पाकाचं प्रमाण या प्रकारे, जर 1 किलो लाही असेल तर त्यासाठी आपल्याला 1200 ग्रॅम गूळ वापरावं लागेल। तर अगदी अगोदरच करून ठेवलेला हा कच्चा पाक आता घाना घेताना या प्रकारे कढईमध्ये आपल्याला कच्चा पाक थोडासा अजून घट्ट करून घ्यायचा आहे आणि लगेच लाहीमध्ये चांगला मिक्स करून घ्यावा लागेल। तर या प्रकारे एकदा चांगले एकदा मिक्स करून घ्या। मिक्स केल्यानंतर गरम असतानाच त्याचे या प्रकारे कच्चे गोळे बनवून घेतले जातात आणि हे कच्चे बनवलेले गोळे लगेच जे लाकडी साचे बनवलेले आहेत तर या लाकडी साच्यांमध्ये या प्रकारे ठोकून अगदी सहजासहजी हे गोल गरगरीत राजगिऱ्याचे लाडू बनवून लगेच तयार होत आहेत। आता कमर्शियली कित्ते हे लाडू आजकाल तर मशीनमध्येही बनवले जातात, परंतु मशीनमध्ये ती चव नाही, ती टेस्ट नाही। त्यामध्ये बऱ्याचदा एक्स्ट्रा स्टार्च वापरला जातो, ग्लुकोजही वापरलं जातं आणि हाताने बनवलेल्या वस्तूची चव ती चवच। तर या प्रकारे अगदी कित्येक गृहउद्योगांमध्ये आणि घरगुती स्वरूपात देखील हे लाडू आजही कित्येकदा बनवले जातात आणि याची जी चव आहे, तर गूळ आणि राजगिरा जेव्हा खास करून दुधामध्ये जर हा लाडू आपण खाल्ला तर अगदी याची लाजवाब टेस्ट लागते। तर हे साचे जे आहे स्थानिक सुताराकडून तुम्ही अगदी सहज आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण बनवून घेऊ शकतो आणि एकदा हे लाडू घरच्या घरी जर तुम्ही बनवू शकला तर लहान मुलांना बऱ्याचदा आपण आजकाल जे फास्ट फूड किंवा जे जंक फूड दिलं जातं तर हळूहळू ते खाण्याचं प्रमाण तर मुलांचं कमी होईलच आणि या लाडूची एकदा चटक एकदा लागली की अगदी रोज सकाळी नाश्त्यामध्ये न चुकता मुलं हे लाडू मागतील। तर या प्रकारे गृहउद्योगांमध्ये आपण पाहतो की दिवसभर या प्रकारे घाण्यामागून घाणी चालू राहतात आणि हे लाडू खूप मोठ्या प्रमाणात तिथे या प्रकारे बनवले जातात। तर मंडळी, असा राजगिऱ्याचा लाडू पावसाळ्यामध्ये तर थोडेसे नरम जरूर पडतील, परंतु उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात मात्र अगदी 2-2 महिन्यापर्यंत कुरकुरीत राहणारे हे लाडू तुम्ही एकदा घरी या प्रकारे नक्की बनवून पहा। आणि एकदा लाडू बनवल्यानंतर मॉइश्चर पकडू नये म्हणून प्लास्टिकमध्ये लगेच या प्रकारे आपल्याला त्याला पॅकिंग करून ठेवावं लागेल आणि मग अगदी महिनाभर तुम्ही ते एन्जॉय करू शकता। ते नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर इथे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी अगोदर आपण गूळ या प्रकारे पा थोडासा फोडून घेतला आहे
आणि इथे सुद्धा आपल्याला प्रमाण हे 1 किलो तिळासाठी साधारण 800 ग्रॅम गुळ आपल्याला घ्यावा लागेल आणि पाण्याचा अजिबात एकही थेंब न टाकता या प्रकारे आपल्याला त्याचा पाक करून घ्यायचा आहे. यानंतर तीळ इथे पा आपण चांगले थोडेसे निवडून आणि भाजून घेतलेत. कच्चे तीळ असतील तर मग लाडू जे आहे त्याची की चिक्की जी असेल ती थोडीशी चिकट आणि खूप कडक बनते. तर यामुळे आपण तीळ थोडेसे या प्रकारे भाजून घेतलेत आणि लगेच पाकामध्ये आपण हे तीळ टाकलेत. यामध्ये थोडंसं त्याला एक बाइंडिंग घ्यावी म्हणून आपण राजगिऱ्याचं पीठ टाकलं का थोडंसं भाजलेलं की जेणेकरून चिक्की केली तरी ती सहज तुटणार नाही आणि त्याला एक बाइंडिंग चांगली येईल. या प्रकारे एकदा मिक्स करून घ्या. त्यानंतर ट्रेला किंवा ताटामध्ये थोडंसं खाली तूप लावून किंवा खाली अगदी प्लास्टिक पेपरवर देखील थोडंसं तूप लावून या प्रकारे आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. आणि गरम असतानाच आपल्याला याचे आता लाडू वळायचे आहेत म्हटल्यानंतर हातावरती लाडू करावे लागतील आणि गरम असताना छोटे छोटे त्याचे असे भाग करून आपल्याला त्याच्या हातावर या प्रकारे लाडू करता येतील. चिक्की जर करायची असेल तर मग मात्र ट्रे किंवा ताटामध्ये हे मिश्रण पसरवून द्या, थोडंसं थंड होऊ द्या आणि नंतर पाहिजे त्या आकारामध्ये आपण ते कट करू शकू. आता यामध्ये चवीसाठी तुम्ही जायफळ किंवा वेलदोडा किंवा आवडीचा अजूनही काही असेल तर टाकू शकता. परंतु हे तिळाचे लाडू त्याच्या ओरिजिनल टेस्टमध्येच खूप चांगले लागतात. तर मंडळी येणाऱ्या संक्रांतीला तुम्ही देखील असे तिळाचे लाडू किंवा चिक्की अगदी करून पाक खूप सोपे. फक्त तीळ चांगले एकदा भाजून घ्या आणि पाक थोडासा पक्का होऊ द्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी प्रमाण व्यवस्थित दिलेली आहे, तिथे देखील तुम्ही ती पाहू शकता. 900 ग्रॅम गूळ या प्रकारे थोडासा फोडून घेतला आहे पाक, जेणेकरून लवकर त्याचा पाक होईल. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे अजिबात. तर या प्रकारे त्याला सारखं या प्रकारे ढवळत राहावं लागेल आपल्याला. यानंतर इकडे आपण पहा शेंगदाणे भाजून आणि त्याची साल वगैरे जी आहे ती या प्रकारे थोडीशी काढून घेतलेत आणि 1 किलो शेंगदाण्याला आपल्याला 900 ग्रॅम गूळ वापरायचा आहे. तर आता पाक पात तयार झाला आहे आणि लगेच हे शेंगदाणे जे आहेत तर अगदी साल वगैरे काढलेली यामध्ये या प्रकारे ओतून द्या. आता हे मिश्रण आपल्याला गॅस लगेच कमी करायचं आहे आणि हे चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून प्रत्येक शेंगदाणा पाकामध्ये या प्रकारे असा बुडला पाहिजे. आणि मग ट्रेला थोडंसं तूप लावलेलं जर असेल तर त्यामध्ये हे मिश्रण एकदा ओतून द्या. जर तुम्हाला याची चिक्की बनवायची असेल तर मग ट्रेमध्येच हे मिश्रण आपल्याला चांगलं पसरून घ्यावं लागेल आणि नंतर कट करावं लागेल पाहिजे त्या आकारात. परंतु इथे आपल्याला त्याचे अगदी छोटे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे प्लास्टिक पेपरवरती थोडंसं खाली तूप लावून किंवा तेल लावून या प्रकारे हे मिश्रण या प्रकारे टाकून द्या आणि हात लावता येईल इतपत थोडंसं थंड व्हायला लागलं की या प्रकारे आपल्याला त्याचे हातावरती या गृहउद्योगामध्ये ज्या प्रकारे बनवले जातात तर तसे लाडू बनवावे लागतील. आता हे चिकट असल्यामुळं याला साचा वगैरे तर आपल्याला तसं नाही करता येणार, तर हे लाडू साच्यामध्ये बनवणं थोडंसं कठीण आहे. परंतु हातावरतीच आपल्याला हे या प्रकारे हे वळून घ्यावे लागतील. नाही तर मग तुम्ही चिक्की मात्र हातावर बनवण्याची गरज नाही, तिथे आपल्याला फक्त पाहिजे त्या पद्धतीने कट करायचे आहे. आणि हे शेंगदाण्याचे लाडू पहा आपले तयार झाले. थंड झाल्यानंतर ते एकमेकाला बिलकुल चिकटणार नाही. तर मंडळी येत्या संक्रांतीला हे लाडू एकदा जरूर बनवून पहा, खूप टेस्टी लागतात. किचन स्वाद तडकामध्ये नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बाजारामध्ये मिळणारा हा अगदी साधा मुरमुरा आपण इथे घेतला आहे पहा, तर इथे भडंग मुरमुरे वापरण्याची देखील अजिबात आवश्यकता नाही. तर पूर्ण 1 किलो मुरमुरे आपण मोजून घेतलेत. 1 किलो मुरमुऱ्यासाठी आपल्याला 1100 ग्रॅम गूळ लागणार आहे. तर हा गूळ या प्रकारे थोडासा आपण फोडून घेतला आहे. हे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील असणार आहे, तिथे तुम्ही ते पाहू शकता. आणि आपल्याला याचा पाण्याचा एकही थेंब न टाकता या प्रकारे पाक बनवायचा आहे. आणि या प्रकारे पाकाचा रंग थोडासा एकदा बदलला की लगेच चाळून घेतलेल्या या मुरमुऱ्यांमध्ये हा पाक गरमागरम असतानाच आपल्याला ओतून द्यावा लागणार आहे. पाक एकदा ओतला की चांगलं मिक्स करून घ्या की मुरमुरे असे कोरडे राहायला नकोत काही, नाहीतर मग लाडू बांधताना जे येतात ते खाली पडतात. आणि या प्रकारे आपल्याला चांगलेही मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पहा 40-50 मध्ये असणाऱ्यांना हे आठवत असेल की लहानपणी आपल्या शाळेसमोरचं किंवा शाळेच्या बाजूचं जे दुकान असायचं तर त्या दुकानामध्ये रंगबेरंगी हे मुरमुऱ्याचे लाडूचे पाकिटं असायचे आणि त्यांचे रंग जितके आकर्षक असायचे की चव होती का नव्हती आठवत नाही, परंतु रंग इतके आकर्षक असायचे की ते लाडू खूप खावेसे वाटायचे. आज तो काल तर संपला आहे, परंतु त्या आठवणींबरोबर आपल्या घरच्या घरी आपल्या हाताने आपण अगदी टेस्टी लाडू बनवू शकतो आणि गूळ आणि मुरमुरे असल्यामुळं मुलांना देखील कुठल्याही प्रकारे ते बाधक नसतील. तर एकदा या प्रकारे चांगलं मिक्स करून एकदा घेतलं की थोडेसे आता मुरमुऱ्याचे लाडू आहे म्हटलं तर मोठे या प्रकारे आपल्याला ते असे वळायचे आहेत आणि गरम असतानाच हातावरती थोडंसं हाताला तेल लावून
या प्रकारे हे लाडू आपल्याला मोठ्या आकारामध्ये बनवून घ्यायचे आहेत। तर मंडळी या संक्रांतीला हे लाडू नक्की बनवून पहा, एन्जॉय करा। व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा, शेअर करा, लाईक करा।